मस्त मैं फिर हसली है दिस कली इज वेरी इम्पोर्टेंट दिस इज द ट्रेडिशनल मोदक रेसिपी वी आर मेकिंग महिन्यामध्ये मोठी चेष्ट गौरी मध्ये वाद चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की पहिलं जाऊन सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनल दॅट इज गोल्ड इन पायलट. खूप मेहनतीने व्लॉग्स बनवते मी तुमच्या सर्वांचा आणि हो माझ्या इन्स्टा चॅनलला पण तुम्ही भेट देऊ शकता दॅट इज पायलट कृतज्ञ. हॅलो एव्हरीवन, वेलकम यू बॅक ऑन माय यूट्यूब चॅनल दॅट इज गोल्ड इन पायलट. कुठे चाललो सोनू? बाप्पा गणपती बाप्पा बाप्पा येणार ना आपल्या घरी. बाप्पा आणि कशा बोलशील? मोया मोया मी बाला तुझीच सेवा बोल करू काय अन्याय माझे मोरेश्वर कुठे चाललो आपण? तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. आम्ही चाललो आमचा बाप्पा आणायला. आता सगळे बसले आहेत गाडीमध्ये आणि छोनू मस्त रेडी झाला ना. कोणी आणला देश तुला? देश कोणी आणला? कशा नाचशील बाप्पा लो कशा नाचशील? किती बाप्पा चालले नसलं ते उगीच. कशाला आपण टेम्पो घेतो येतो लॉर्ड ऑफ बाप्पा झाला. अरे काका कशा आहेत? आमचा बाप्पा पूर्ण मातीचा असतो तर आम्ही बाप्पा बनवायला देतो रेडीमेड ना आणत. तर आमचा बाप्पा मस्त छान बनवलेला आहे. वेगळं बनवलं सिवासन वेगळं आहे. तर हे काका आहेत जे आमचं बाप्पा बनवतात दरवर्षी मातीचं. बाप्पा कुठे आहे? फायनल टच अप होत आहे. गणपती बाप्पा मोर्या. चल शोध बाप्पा गेला आपला. चल बाप्पा गाडी चालला बाप्पा. आमचा खूप जड आहे म्हणून एवढी लोक आहेत ह्या उचलायला. मातीचा आहे बाप्पा म्हणून एवढे एवढा जड आहे. ऑलमोस्ट 70-80 केजीचा बाप्पा आहे. सगळे आले तिथे रेडी होऊन. आमच्या बाप्पाची पूजा बाकी आहे. दिस इज द ट्रेडिशनल मोदक रेसिपी. प्रॉपर वरण डाळ काढला. आम्ही दुर्वा काढला इथे. मी सगळा सगळा दुर्व्याच्या काड्या बनवून ठेवल्यात मी बाप्पासाठी. सो हिअर आय एम मेकिंग द ट्रेडिशनल मोदक विच आर मेड आउट ऑफ कोकोनट जॅगरी अँड राईस फ्लोर. Which are made.
दिस कली इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे प्रॉपर शेप आला पाहिजे याचा. उकडीचे मोदक, बिल्ड ज्याला वाल पण बोलतात, शिमला मिरची, वरण भात दॅट इज डाळ भात, अलू वडी. अरे मम्मी,
यात इनकम्प्लीट वाटते आपली डिश. काय विसरलीस? लोणचं. येस, तर मम्मी लोणचं विसरली आहे. तर टेस्ट ऑफ अलिबागचं, आशाताईचं, अल्फानचं मँगो पिकल, देवाचं नैवेद्याचं ताट कम्प्लीट करते विथ अल्फानचं मँगो पिकल फ्रॉम टेस्ट ऑफ अलिबाग. करतोय नैवेद्य मम्मीच्या लोणच्यानी. तर हा पूर्ण झालाय आमचा सेटअप बाप्पाचा. किती सुंदर दिसतोय बाप्पा. आणि मस्त आता पूजा सुद्धा झाली आहे. बाप्पाची पूर्णपणे पूजा झाली आहे आणि मी पूजा केली आहे. आणि आता नैवेद्याचं जेवण पण झालंय. आणि आता जस्ट आम्ही नैवेद्य केलंय आणि मी खाल्लेत दोन मोदक. मम्मी मोदक मस्त झालेल्या, एक नंबर. मम्मी एनर्जी कुठून आणते तिलाच माहिती. दिवसभर चालूच असतं तिथं. मम्मी कुठून आणतेस एनर्जी? बाळ्या लागल्यात तुमच्या घ्यायच्या. देतात सुप माहेरून आपल्या वावसा म्हणजे माहेर करणे ना, ते सुप देतात नवऱ्याकडे न्यायला. पण ते का चालू? ते नवऱ्याचं आयुष्य वाढायचं. दोन्ही बहिणी, दोन्ही बहिणींमध्ये आर्ग्युमेंट चालू आहे. का चालू केलंय? आयुष्य वाढायसाठी. गौर बोलते, माझ्या सासूला बोलते गौर. त्यांनी बोलते मी माझ्या जाते ग, मी माझ्या माहेर ते आणायचं. मी जाते माझ्या माहेर येतं ते. ती वैशाख महिन्यापासून विचारते सासूला का मी माहेर जाऊ जाऊ काय. तर ती बोलते राम पहिली राम म्हणजे तो राम कर काम कर. आणि परत राम पाऊस पडल्यावर पहिरणी कर. पहिरणी झाल्यावर परत राब उगवते. नंतर मग याची भाजीपाला लाव सगळं ते म्हणजे कथा आहे ती. तर ती नंतर मग मंगळागौर येते माहीत आहे श्रावणात. श्रावणात मंगळागौर येते. मंगळागौर नंतर गणपती येतात. श्रावण संपला का भाद्रपद निघतो. भाद्रपद महिन्यामध्ये मोठी ज्येष्ठ गौरी तेव्हा ते असं काय बोल परत बोल. गौरीच्या वेळेला काय बोल बोल. एक एक लागते गौर येते ना. मोठी गौरी आता गणपती येतात. भाऊ येते नाही का? आता तर मी माझ्या माहेर जाऊ काय. ते गाणं एक नाही का? नाही ग. नाही नाही एक गाणं आहे ते बनू ये गणपतीच्या सणाला. हे गाणं मस्त मैफिल बसली आहे बहिणींची. गणपतीचे सणाला. मम्मी आपल्या घरी काय आता? बिरड्याची भाजी. बिरड्याची भाजी शिमला मिरचीची भेंडी ना बनवली. भेंडी आमची फेमस असतात. आलू वडी. आलू वडी अशा देतात. तुझ्या घरी काय होत? सगळ्यांकडे मेन्यू तोच आहे. मावशी तू काय केलं? बिरड्याची भाजी, भेंडीची भाजी, वरण भात, पापड, आळू वडी असं खायचं. मावशी तू काय बनवलंस? तू काय बनवलंस? मेन्यू काय होता तुझा? लाडू पिठाची लाडू ही बोलली नाही आम्ही केलं. अरे बोलू एक खायला सांग असं तरीला. अशा तरी अशा तरी अशा तरी काय माहितीये मम्मी भाजी तरी किती खायची. आजचा दुसराच दिवस आहे.